वय झाले तरी न थांबता न थकता काम करत राहिलो तर नेहमी युवकच राहू असा मोलाचा सल्ला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी युवकांना दिला आहे. गव्हाण जिल्हा परिषद मतदारसंघाच्या युवा मेळाव्यात ते बोलत होते. उल्वनोड येथील रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात झालेल्या या युवा मेळाव्याला युवा नेते परेश ठाकूर, भाजप नेते हेमंत ठाकूर, तालुका सरचिटणीस वामन म्हात्रे, विश्वनाथ कोळी, मोतीराम कोळी, एम डी खारकर, गव्हाण ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, अशोक घरत, जयवंत देशमुख, अनंत ठाकूर, सोमनाथ भगत, रतन भगत, अमर म्हात्रे, महादेव कोळी, गोपीनाथ कोळी, हरेश शेठ, वसंत पाटील, रामदास ठाकूर, हरेश्वर म्हात्रे, साईचरण म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. गव्हाण विभागाला विकासाची योग्य दिशा देण्याकरिता आणि येथील भ्रष्टाचाराला आळा घालण्याकरिता लोकनेते रामशेठ ठाकूर आपल्या विभागात जातीने लक्ष घालत आहेत असे प्रतिपादन युवा नेते परेश ठाकूर यांनी केलंय. गव्हाणमध्ये काय इथं गव्हाणमध्ये आज इथं लक्ष दिलेले आहे, कारण आज आता इथं गव्हाणमध्ये जो विकास होतोय या विकासाला जर योग्य दिशा दिली गेली नाही तर इथं हप्तेखोरांची इथं संख्या वाढू शकते आणि जरी हप्तेखोरी जर बंद करायची असेल इथं सामान्य शेतकऱ्याला जर न्याय द्यायचा असेल, इथं भूमिपुत्र शेतकऱ्याला जर न्याय द्यायचा असेल तर त्यासाठी या इथं योग्य प्रकारे इथं सध्या वाटचालीची आपल्याला आवश्यकता आहे आणि ही दिशा ही आपल्याला फक्त रामशेठ ठाकूर साहेबच देऊ शकतात हे आपण सर्वांनी आपण इथं लक्षात ठेवावं. या युवा मेळाव्याचं औचित्य साधून उल्वेनोड सेक्टर 17 येथील सुरेश शिंदे, अंजली शिंदे, कोपर येथील हरेश घरत, मीना घरत, संजय घरत, प्रमोद शिंदे, राहुल शिंदे, प्रतीक्षा घरत, सुनीता ठाकूर, सेक्टर 18 येथील नवीन उद्वाणी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. चुकीच्या कामाला विरोध करायचे काम भाजप युवा मोर्चाचे आहे, त्याकरिता मी तुमच्या मागे खंबीरपणे उभा आहे असा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी युवकांना दिलाय. लोकांच्या दृष्टीने पाहायला गेलं तर जे दिशेने चुकीचं चाललंय त्याला विरोध करणं आपलं काम आहे. चुकीचं चाललंय ना, चांगलं चाललंय त्याला पाठिंबा, चुकीचं जाईल त्याला विरोध करणं काम आपलं काम आहे. आणि तशाकरता रामशेठ ठाकूर पुढे आलेला आहे, तुम्ही फक्त माझ्या बरोबर यायचं. यावेळी पनवेल तालुका मंडळ चिटणीस पदावर वामन म्हात्रे, उल्वेनोड 2 चिटणीसपदी भाऊ भुईर आणि उल्वेनोड सदस्यपदी निलेश वासकर यांची निवड करण्यात आली आहे.